2024 साली डेफिनेटली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते ही आणि वन पार्टी त्यावेळेला कुठल्या कोणाच्या कोणाच्या फोन पिन करायची ती आवश्यकता भासणार नाही. सोशल इंजिनिअरिंग या महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल ते देवेंद्र फडणवीस आहे. प्रत्येक समाजाच्या वंचित घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला ते राजकारण मनात उद्दिष्ट न ठेवत. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या 2014 ते 2019 कालखंडात विविध स्तरावर शेतकऱ्यांकरता कामगारांकरता मच्छीमारांकरता ज्या ज्या फलांच्या बागा आहेत त्यांच्याकरता आदिवासी म्हणा वंजारी म्हणा वडार म्हणा असं सोशल इंजिनिअरिंग या महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल ते देवेंद्र फडणवीस आहे. प्रत्येक समाजाच्या वंचित घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला ते राजकारण मनात उद्दिष्ट न ठेवता समाजाच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या अडचणी दूर करताना कुठल्या पक्षाचा माणूस आहे याचं कधीच त्याने भान तसं मनात ठेवलं नाही. जो आला त्याने जी अडचण सांगितली त्या अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आता 2024 साली डेफिनेटली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील ही आणि वन पार्टी त्यावेळेला कुठल्या कोणाच्या कोणाच्या फोन पिन करायची ती आवश्यकता भासणार नाही ही जनसामान्यांची भावना आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी पर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.